नमस्कार, साहित्य भारती यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मी तनुजा राहणे मनापासून स्वागत करते। नमस्कार लीला मौशी। नमस्कार। आता आपण पानाच्या उजव्या बाजूला येऊया, म्हणजे मुख्य पदार्थ त्यात भाजी। आता सर्वसाधारण भाज्या लोकांना येतात असं आपण समजूया आपण, पण काही विशिष्ट भाज्या असतात, म्हणजे केळफुलाची भाजी म्हणा, फणसाची भाजी म्हणा, आणि तुमचं वैशिष्ट्य असलेलं बडम, शेवग्याच्या फुलांची भाजी आणि डाळिंब्याची उसळ, ही तुमची वैशिष्ट्ये आहेत। तर ह्या भाज्या कशा करतात? आपण फणसाच्या भाजीपासून सुरुवात करूया। आता फणसाची भाजी, आता दोन कोयरी असते, त्याच्यात आतला मधला जो दांडा असतो तो कोळा असतो, अगदी एवढी उडी असताना मग ते काढण्याची गणी, वरचं सगळं सालो काढून टाकायचे, त्याचे बारीक तुकडे करायचे, कुकरमध्ये वाफवायचे आणि किंवा तारी हे करायचं, तुकडे करून ठेवायचे, मग फोडणीला टाकायचं आणि कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या द्यायच्या, मग ते गार झालं की बाहेर काढायचं, मग वरचं कापायला सोपं पडतं आणि आतला जो दांडा असतो तो कडक असला दून फणस तर तो दांडा काढायचा आणि मग त्याच्या एवढ्या एवढ्या फोडी करायच्या आणि फोडणीला थोडंसं पहिलं तेल घालायचं आणि दाणे आपले काजू म्हणा दाणे म्हणा हे काय घालायचं बिजत तर ते आधी घालायचं आणि त्याच्यानंतर तेल घालून थोडंच तेल घालायचं आणि त्याच्यात त्या फोडी घालून शिजवायच्या, त्यात मीठ थोडंसं तिखट आधी घालायचं आणि तो शिजून शिजताना थोडस खोबरं घालायचं आणि मग तो पूर्ण शिजला मऊ हाताला लागला की मग त्याच्यामध्ये मीठ थोडस तिखट आधी घालायचं, आणखीन गुळ घालायचा आवडत असेल तर, तुमच्या आवडीप्रमाणे, काही लोकांना गुळ आवडत नाही मग नाही घालायचा, आणि सगळं एकत्र आणि खोबरं घालून शिजवायचं, नंतर खाली तो गार झाला फणस की हाताने कुचकरायचा आणि वरून त्याला लाल मिरच्याची हिंग, मोहरी, लाल मिरच्या तुकडे आणि किंवा हे आता मी म्हटलं त्या ह्याच्या वाळवलेल्या ती सुद्धा मिरची खूप छान लागते त्याच्यात आणि ती कुसकरून लावायची आणि भरपूर खोबरं घालायचं, ही फणसाची भाजी। त्याला आंबट बिंबट काही घालत नाही। बर बर बर, ही अशी फणसाची भाजी होते। बर, आणि हरभरा घालून भिजवून करतात ती? मग हरभरा सुद्धा ते काही घालायचं असेल ते कुकर आपण शिजतानाच हरभरे सुरुवातीला घालायचे, ते भाजून जरा हे केलं की मग त्याच्यावर हे टाकायचं, आदल्या दिवशी आपण भिजवतो मग ते ओले झालेले असतात आणि मग ते फणस जर जसा तुमचा असेल त्याच्यावर चांगला तयार झालेला असेल तर मग हरभरे दुसरीकडे जरा वाफून घेऊन मग त्यात घालावे। पण याच्यात तुम्ही गोडा मसाला, धने जिऱ्याची पूड काहीच घालत नाही? ह्याला धने जिऱ्याची पूड गोड काही नाही, गोडा मसाला पण नाही, गोडा मसाला वगैरे काही नाही, फक्त खोबऱ्याची आणि याची चव, फोडणीची चव। बरं, आणि डाळिंब्यांची उसळ कशी करता तुम्ही? डाळिंब्याची उसळ मी अशी करते की डाळिंब्या सोलून घेते, फोडणीला टाकताना हिंग मोहरी वगैरे सगळं घालते आणि मग त्याला धने जिऱ्याची पावडर घालते आणि खोबरं वाटून घालते आणि मरतून लाल मिरच्याची फोडणी देते। बर बर, आणि त्या तुम्ही कुकरमध्ये शिजवता का बाहेर शिजवता? डाळी बाहेर शिजवते आणि ते फोडणीला टाकून चांगलं परतायचं मंद अग्नीवर आणि वरती पाणी ठेवून थोडस आत घालायचं आणि वर पाणी ठेवून ती बोटचेपी झाल्यानंतर मग त्याच्यात तुम्ही गुळ मीठ काय तिखट घालायचं आणि वरून लाल मिरच्याचीच फोडणी आणि अमसूल घालता तुम्ही? अमसल थोडस घालायचं, चव येते, चव येते, एखादंच घालायचं, जास्त नाही आंबट घालायचं, पण धने जिऱ्याची पावडर घालायची। आणि बडम कसं करतात? बडम म्हणजे त्याला लाल माठ, अळू, लाल भोपळा, काकडी, दोडका किंवा घोसाळ काय असेल ते, ही सगळ्या भाज्या, लाल भोपळा, हे सगळ्या भाज्या चिरा असे जाडसरच जायचा आणि लाल माठ नसला तर ह्याच दुसरं कोणतं असतं माठासारखं, हिरवा माठ असतो तो चालेल, लाल असले तर जास्त टेस्टीला आणि त्याच्यात दाणे भिजवून हे सगळं हे करायचं, भाज्या निवडून चिरून बिरून ठेवायच्या आणि फोडणीला थोडस तेल घालायचं, जास्त घालायचं नाही, किंवा तूप, उपासाला करायचं असेल तर तूप घालतात, थोडस तूप, मोहरी, जिरं, हिंग असं घालायचं
आणखीन दाणे घालायचे खाली आणि हा हे घालायचं भेंडे घालतात भेंडेचे तुकडे आणि ह्या सगळ्याच चिरून ताक वरती चांगलं परता हे करायचं आणि गोडसं आंबट आंबट फार नाही पण असं आंबटसर असं गोड ताक जे असतं ना ते घालायचं पाणी नाही घालायचं आणि त्या ताकामध्ये ते शिजवायचं आणि त्यात थोडस चिदत आल्यानंतर मग मीठ ओली मिरचीचा ठेचा असा घालायचा आणि मग पूर्ण चांगलं शिजलं मऊ त्याला टेस्ट येते एक प्रकारची तेव्हा तुम्ही वाटलं तर चवीला साखर थोडीशी घालायची आणि मग लाल मिरच्याची बाहेर हिंगाची फोडणी द्यायची खोबरं बिबरं अजिबात नाही खोबरं घाला भरपूर घाला आवडत असेल तर नाही तर काही खोबऱ्याची गरज नाही पण चांगलं लागतं खोबरं बर बर म्हणजे मी घालते अच्छा आणि हे काय उपास आणि इतर वेळी सुद्धा आणि सगळंच जातं म्हणजे पौष्टिक सुद्धा आहे हे अतिशय काकडी बिकडी सगळं सगळ्या भाज्या घालायच्या पण ती सालो वरची ते दोडक्या बिडक्याची सालो काढायची बटाटा वगैरे नाही घालायचा कांदा बटाटा नाही आणि ते ऋषीपंचमीलाही करतात भाजी बर आणि ताकद घालून शिजवायचं पाणी नाही घालायचं बर आणि नंतर मग तुम्ही खायला जेवायला बसाल तेव्हा भाकरी बरोबर दही घा साईचं दही असलं तर फारच छान आणि ती भाजी खातात गार झाल्याने केळफुलाची भाजी कशी करतात केळफुलाची मी दोन प्रकारची करते तुरीची डाळ कण्या भाताच्या आणि केळफुल मग केळफुल सोलतं आतला दांडा काढायचा मधली हे असते ते काढून टाकायचं आणि मग सकाळ त्याला ताकामध्ये तसंच पाण्यामध्ये भिजत घालायचं त्या पाण्यामध्ये थोडंसं ताक किंवा आंबट असं घालायचं म्हणजे त्याचा राब कमी होतो आणि हाताला सुद्धा निवडल्यानंतर राब जो येतो तो ताक किंवा असा आंबट पदार्थ लिंबू लावून ते धुता येतात आणि हा ताकामध्ये ते पाण्यामध्ये भिजत घालायचं म्हणजे त्याचा राब जातो आणि मग दुसऱ्या दिवशी तो धुवून कराय का टोपलीमध्ये पाणी सगळं काढून टाकायचं आणखीन तुरीची डाळ दोन दाणे मेथीचे कण्या तांदूळाच्या आणि वरती तो हा केळफूल केळफूल टाकायचं आणि ते चांगली वाफ येऊन झाली की मग बाहेर त्याच्यात साखर न साखर किंवा गुळ तुम्हाला आवडत असेल तर आणि याची फोडणी द्यायची हिंगाची त्यात पण खोबरं वगैरे आपण घालतो त्यात सगळं घालायचं खूप सुंदर भाजी होते आणि फार गिरमिट शिजवायचं नाही कुकरमध्ये एखाद दुसरी शिट्टी म्हणजे अगदी ते चार शिट्ट्या वगैरे असलं कारण मग ते बिरबिरीत होतं त्याची ते डाळ लागली पाहिजे आता तुमच्याशी बोलताना असं जाणवलं की आता आपण सगळ्या ज्या भाज्या करतो ना अशी एक समजूत असते की भरपूर मसाला टाकला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले म्हणजे पंजाबी मसाला अमुक मसाला तमुक मसाला असे सगळे टाकून मगच भाजी चांगली होते तर आता तुम्ही त्या सांगता त्याच्यामध्ये मसाले इतके कमी आहेत की तुम्हाला आवडत असेल तर मसाले घालतात नाहीतर मग आलं वगैरे आलं कान आलं लसूण असं सुद्धा वाटून काही भाज्या होतात आताही आपण डोश्याला भाजी करतो तर ते बटाटे उकडले असतात त्याचबरोबर कांदेही दोन तीन उकडायचे आणि ते हॉटेलमध्ये सतत चिरायचे आणि त्याला तुम्ही लसूण ओली ओली मिरची लसूण आणखीन आलं हे बारीक करून फोडणीला टाकायचं किंवा त्या ह्याला लावायचं आणि मग फोडणीला टाकायचं ते कांदा टाकायचा त्याच्यावर ही भाजी टाकायची मग नंतर खोबरं घालायचं मस्त होऊन जाते म्हणजे थोडक्यात तुमच्या ह्याच्यामध्ये मसाले अतिशय कमी आहेत भाजीची अंगभूत चव जितकी जितकी जास्त आपल्याला घेता येईल तितकी तुम्ही आता भरली वांगी वगैरे आला मसाला तर लागतोच गोडा मसालाही लागतो खोदीन धने जिराची पावडर लागते काळा मसाला लागतो पण भरली वांगी करताना तुम्ही कापल्यानंतर आतमध्ये मिठाचं पाणी लावा मिठाच्या पाण्यात भिजत घालायची वांगी आणि आत कीड वगैरे बघून बघायचं आणि वांग सोलल्यानंतर आतमध्ये मीठ लावायचं बर आणि मग मिळत की नाही तर बघा तुमचं वांग्याला हे येत नाही आतमध्ये चव येत नाही त्याचा आतमध्ये
तसंच राहतो आणि बाहेरून मसाला मस्त सुंदर लागतो. तसं नाही करायचं. एक आणखीन एक भाज्या करतानाच एक तुम्ही जरा पथ्य सांगा की नक्की गूळ आणि मीठ कधी घालायचं. मला जर गूळ वगैरे घालायचं असेल तर आपण शेवटी घालतो, आधी कुठे घालतो, आधी नाही घालत. गूळ सगळ्यात शेवटी घालायचं, मीठ सुद्धा शक्यतो. पण आता आपण भरली वांग्याला वगैरे सगळा मसाला करतो त्यात काय तुम्हाला गूळ थोडीशी साखर घाल तेव्हाच घालायला लागतो. आणि म्हणजे मला वाटतं उसळ शिजवताना सुद्धा मीठ घालून शिजवायची. आता उसळ बघा, आता कडधान्य तुम्ही भिजत घातली आणि तुम्हाला जर हे करायचं असेल शिजवायचे असेल तर त्यावेळेला मात्र तुम्ही ते धुवून त्यात हळद आणि मीठ घातले कुकरमध्ये आणि बाहेर काढल्यानंतर ताबडतोब गार पाणी घालायचं. बर बर. म्हणजे काय होतं की तुमची जी बाही असते तो दाणा तसाच्या तसा राहतो. आता उसळीवरनं आपण आमटीकडे येऊया, म्हणजे डाळी, वेगवेगळ्या डाळ्यांची आपण डाळींची पण आमटी करतो, म्हणजे तुरीची असते, मुगाची असते, तूर मूग असते, मिक्स डाळींची असते, मसुराची असते, पंचडाळी. तर ह्या आमट्या कशा करायच्या? या आमट्या म्हणजे आम्ही वरण शिजवतो ते आणि मग फोडणीला टाकताना कढीपत्ता, मोहरी, जिरं असं टाकून तो वरण असतं शिजवायचं आणि मग त्याच्यात गरम पाणी घालायचं. नंतर तुम्हाला आमसलं पाहिजे असेल आमसलं, लिंबू प्यायचं असेल तर लिंबू आणि त्यावेळेला धनेजिऱ्याची पावडर किंवा तुम्हाला तो काळा मसाला आवडत असेल तर ते प्रत्येकाची आवड आहे तर ते तुम्ही घालायचं आणि शेवटी गुळ घालावा. शेवटी गुळ आणि कोथिंबीर. हा, आणि या सगळ्यात महत्वाची असते ती फोडणी. तर फोडणी करताना नक्की काय चुकतं? फोडणी आणि हळद जी असते ती तुम्ही आता वरण जर शिजवायचं असेल तर आधी हळद घाला आणि शिजवा. पण तुम्ही फोडणीमध्ये हळद घातली की तो पदार्थ कळपट होतो, गोगून म्हणजे रंग त्याचा. आता पोहे जरी करायचे असले तरी ते पोहे आपण धुतो तेव्हा धुवून ती त्याच्यावर घालायची आणि मग कांदा घालून परतायचं म्हणजे रंग जसाच्या तसा पिवळा नमक येतो आणि त्याला टेस्ट पण छान येते. फोडणीमध्ये तुम्ही हळद घातली की रंग बदलतोच. आपल्याकडे ना खूप आता डाएट करतात लोक आणि त्यांच्यासाठी भाज्या ज्यादा म्हणजे आताच्या आपल्या भाषेत सांगायच्या तर बावळट भाज्या खायला सांगतात, म्हणजे दुधीची भाजी, लाल भोपळ्याची भाजी, पडवळ, दोडका, शिराळी घ्यायचं. हा, तर ह्या भाज्या चांगल्या टेस्टी होण्यासाठी काय सांगाल तुम्ही, कशा करायच्या भाज्या टेस्टी? नाही आता आम्ही काही भाज्या मग त्याच्यात हे फोडणीला वगैरे असं तुपाची फोडणी देतात, परंतु मसाले घालून नाही डाएट वगैरे असत शक्यतो नाही घालत. मावशी, गोड पदार्थ पण तुमची खासियत आहे, म्हणजे सगळेच पदार्थ तुमची खासियत आहे पण गोड पदार्थात विशेषत फ्रुट सॅलड. चक्का न्यायचा, त्याचं श्रीखंड बनवायचं आणि त्या श्रीखंडामध्ये सगळी फळं घालायची कच्चीच. कच्ची म्हणजे नाही, द्राक्ष, त्याच्यानंतर छोटी द्राक्ष असतात ती, सफरचंद, त्याच्यानंतर सफरचंद, केळं, छेडे शेवटीत घालायचं आणि हे सगळं घालून त्यात लागली साखर किंचित चवीला मीठ म्हणजे मग काळं पडत नाही. काही फळं जर सकाळी करून ठेवली तर ती काळी पडतात, ती काळी नाही पडून द्यायची, त्याला लागलीच साखर घालायची आणि ते श्रीखंडामध्ये ही सगळी फळं घालायची. आणखीन मग तुम्ही बदाम, काजू काय घालायचं असेल, काजू बिजू ते घालायचं आणि ते होतात. आणि त्याच्याबरोबर पोळी किंवा पोळ्या, पोळ्या पण पोळ्या जर करायच्या असल्या ना तर त्या कशा करायच्या ते मी सांग. म्हणजे पराठ्यासारखं पोळीमध्ये दूध घालते, थोडी साखर, मीठ आणि दुधामध्ये कणिक भिजवायचे आणि ते आपण लाटायत पोळी लाटायची, त्याला तूप आणि किंचित तूप नाही लोणी आणि लोण्यात थोडस मीठ चवीला टाकायचं आणि ते घडी करून चोळी करून त्याची पराठा बनवायचा. बर बर. तो याच बरोबर खाल्ला ते, नाहीतर मग पुरी काय आवडेल तसं, दोन्ही सुंदर होत. मस्त मस्त. चिळ्या उरल्या तरी पोळ्या त्या खमंग याच्यावर केल्यात की त्या लोणी असल्यामुळे ते खुसखुशीत सुंदर होतात. सांगितलं श्रीखंडातलं फ्रुट सॅलड, पण मग दुधातलं काय? संत्र, मुसुंब वगैरे तर आंबट पदार्थ आहे आणि तुम्ही दूध आहेत घालता ते विरुद्ध आहे, तसं नसेल ते नाही खाऊ. विरुद्धता शब्द तुम्ही वापरला तर असे कुठले विरुद्ध पदार्थ आहेत ते सांगा, म्हणजे कुठले पदार्थ एकत्र खाऊ नये? तुम्ही आता गोड पदार्थ केले म्हणजे श्रीखंड केलं
तर त्याच्याबरोबर तुम्ही आंबट कढी किंवा असं दे हे ते करा खायचं नाही. हा विरुद्ध आहे. म्हणजे शेवग्याची शेंग आणखीन कारलं अशी भाजी जर एकत्र केली ते विरुद्ध आहार आहे. त्यांनी काही होऊ शकतं. बरोबर. लीला मावशींचं हे सुंदर पुस्तक लीला आजींच्या टिप्स हे पुस्तक रफल्स पब्लिकेशननं प्रसिद्ध केलेलं आहे. सौ सुरेखा ठाणेदार या लीला त्यांच्या कन्या आहेत. त्यांच्याकडे हे पुस्तक उपलब्ध आहे. त्यांच्याकडनं जरूर हे पुस्तक घ्या. घर बसल्या तुम्हाला अनेक गोष्टी, विशेषतः नवीन पिढीला, ज्या नवीन मुली आणि नवीन मुलंही स्वयंपाक शिकतायत त्यांना अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी, आपलं नक्की कुठे चुकतं, फोडणी कशी करायचीपासून कणिक कशी भिजवायचीपर्यंत, गोड पदार्थ कसे करायचे आणि ते पदार्थ बिघडले तर नीट कसे करायचे, या सगळ्यांची इत्यंभूत माहिती या पुस्तकात आहे. हे पुस्तक वापरा आणि स्वयंपाकातच नव्हे तर अनेक गोष्टीत प्रावीण्य मिळवा. माझा आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीची राहील ही माझी सदिच्छा.